लाडक्या बाप्पाच्या गोष्टी, लाडक्या बाप्पाच्या गोष्टी। लंबोदर या शब्दाचा जर आपण अर्थ बघितला तर लंब उदर जे गणपतीचं आहे, गणरायांचं आहे। आता गणराया ही देवता सर्वार्थाने आपल्याला पूज्य आहे। कसं आहे, काही ठिकाणी गणरायांच्या रूपाची ज्या काही नावांचे अर्थ आहेत त्याला एक वेगळा विलक्षण अर्थ आहे आणि त्यातून समर्पकता येणं हे फार गरजेचं आहे। आता आपण जसं म्हणलात की लंबोदर म्हणजे पोट मोठं आहे, गैरसमज असा आहे की आपली पातक दुरीत क्लेशदायक आपण जे काही करतो या सगळ्याला गणपती गजानन पोटात घेतात आणि पोटात घेतल्यामुळे त्यांचं ते पोट किंवा उदर मोठं झालं। पण ज्या वेळेला तुम्ही तात्विकदृष्ट्या त्याचा विचार करता तेव्हा लंब उदर याचा खरा अर्थ काय हो, तर आपण जे गणपतीचं स्वरूप म्हणतो की ओंकार स्वरूप हे गणेशाचं रूप आहे, मग त्यातला जे तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये म्हटलंय, अकारतो ब्रह्मा उकारतो विष्णू मकार महेश जाणीयेला, त्यातला जो उकार आहे, आपण जर माऊलींचा संदर्भ घेतला तर उकार उदर विशाल। आता उदर विशाल जर आपण उ हा अक्षर जरी बघितलं तरी याला एक वेगळं रचनात्मक रूप आहे। मग ज्या वेळेला गणपतीचा विचार केला जातो तेव्हा अगदी बरोबर ते गणपतीचं उदर हे आपण जे काही भोजन करतो हे पचवणारा आणि योग्य पद्धतीचं अन्न आपल्या पोटामध्ये आपल्या उदरामध्ये घालावं असा एक वैश्विक अर्थ त्याच्यामध्ये आहे। म्हणजे आपण जर का इतर विचारातनं त्याचा जर अर्थ बघितला तर योग्य ते खावं, योग्य ते भक्षण करावं, म्हणजे कसं, जे आपल्याला पचेल, आपल्याला जे रुचेल ते आपण खातो पण तेच आपल्याला पचेल का याचा विचार गणपती या तत्वामध्ये केला जातो। म्हणून ह्या गणेशाच्या लंब उदराचा अर्थ असा आहे की जे जे काही योग्य आहे, जे जे काही आपल्याला पचण्यासारखं आहे, जरी भगवंत पचवणारा असला तरी सुद्धा विचार करणं हे मनुष्याचं काम आहे। म्हणून या वैश्विक अर्थानं गणपतीचं नाव लंबोदर असं आहे। ते रूप अत्यंत सोज्वळ आहे। गणपती जेव्हा आपण त्या लंबोदर आकारामध्ये बघतो त्यावेळेला आपल्याला खचितच हा प्रश्न पडतो, पण ज्या वेळेला हा छान अर्थ आपल्या समोर येईल त्यावेळेला खरोखर गणराया देवताकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे हे आपल्याला नक्की समजेल। ओम गणानांत्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनश्रुणवन् नोतिभिस्सीदसादनं मंगलमूर्ति मोरया। लाडक्या बाप्पाच्या गोष्टी, लाडक्या बाप्पाच्या गोष्टी।